शिवरे योगा विषय विक्रम वीर सर्वात आधी आपल्या सर्वांना 8व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्याला माहीत आहे 2015 21 जूनपासून एक योगा दिवस आपण साजरा करत आहोत आणि आज 8वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. जसं भारत सरकार आयुष मिनिस्ट्री सांगितल्याप्रमाणे संपूर्ण जगभरामध्ये आपण हा योग दिवस साजरा करत आहे आणि त्या योग दिवसाचाच आपण संपूर्ण आपल्या सातारा जिल्ह्यामध्येही सर्व शाळांमध्ये गव्हर्नमेंटचे जे आपले सरकारी ऑफिस आहेत तिथे सगळीकडे हा आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण छानपैकी साजरा करत आहोत. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की योगाचे खूप सारे फायदे आहेत. जसं योगाला 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. जो पतंजली ऋषींनी तो योगाची आपला जो आहे तो सुरुवात केली आणि आपल्या सर्वांपर्यंत तो योगा पोहोचवला. योगा म्हणजे शरीर मन बुद्धी आत्मा ह्याचा संपूर्ण मिलन आणि योगाचे असंख्य फायदे आहेत. शारीरिक आणि मानसिकही आहेतच आणि त्याचबरोबर मग आपण सर्वांनी एक दिवस योगा दिवस साजरा न करता आपल्या डेलीच्या लाईफस्टाईलमध्ये योगा अंमलात आणावा अशी माझी इच्छा आहे. सो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जागतिक आरोग्य योग दिन आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्र शासनाच्या आपल्या परिपत्रकानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि जगामध्ये आज योग दिन साजरा केला जातो आहे. त्यानिमित्तानं आज आपल्या शाळेमध्ये योगाचं प्रात्यक्षिक एक शासकीय कर्मचारी बोलवून आपल्या विद्यालयामध्ये घेण्यात आलेलं आहे. सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक या योग दिनामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे. त्याचबरोबर या योगाचं महत्त्व विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं पटवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व शिक्षकांनी चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलेले आहेत. योग हा आपल्या जीवनामध्ये कशासाठी उपयोगी आहे यासंबंधी सकाळी आमच्या प्रार्थनेच्या वेळेला सर्व शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. मी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये जर आपलं आरोग्य जर व्यवस्थित राहायचं असेल ठेवायचं असेल तर आपणाला आपल्या जीवनामध्ये आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी योग हा खूप महत्त्वाचा आहे. योगामुळं आपलं शारीरिक संपत्ती शारीरिक सुदृढता ही चांगल्या पद्धतीने वाढत असते आणि या लहान वयामध्येच मुलांना जर हे संस्कार जर आपण दिले तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्यामध्ये सुधारणा झालेली आपल्याला पाहायला मिळते. या दृष्टिकोनातून आपल्या भारत देशानं लोकशाही आपल्या भारत देशामध्ये आहे. या लोकशाही भारत देशानं संपूर्ण जगामध्ये आपणाला योगाचं महत्त्व हे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण जगामध्ये आज योग दिन हा साजरा केला जातो. आपल्या देशातील अगदी पंतप्रधान असतील राष्ट्रपती असतील आपल्या देशातील मोठमोठे अधिकारी असतील संपूर्ण देशामध्ये या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून सर्व ऑफिसेस कार्यालय याच्यामध्ये हा योग दिन चांगल्या पद्धतीनं साजरा केला जातो आहे.